आतापर्यंत रामटेक नगर परिषदेला भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढे सरकार इतका निधी देईल की रामटेकचे एकही महत्वाचे विकास काम शिल्लक राहणार नाही. हे विश्वासू आश्वासन रामटेकवासियांना जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत 16.21 कोटी रुपये खर्च करून रामटेकच्या नवीन पाणी पुरवठा योजनेच्या भूमिपूजनानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. ते स्थानिक गांधी चौकात सायंकाळी 4:15 आयोजित बैठकीत संबोधित करत होते. गुरुवारी रामटेक विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या रामटेक पारशिवानी मौदा तहसीलच्या संपूर्ण कार्यक्रमात भूमिपूजन मंजूर व पूर्ण झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनाचा भाग म्हणून जणू पाऊसच पडला. यावेळी खासदार कृपाल तुमाने, आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी, नगरपालिका अध्यक्ष दिलीप देशमुख, समाज विकास अधिकारी तोतडे, उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे, नगर परिषद सदस्य, महानगरपालिका आयुक्त शंकर चहांडे, कन्नान गजेंद्र चौकसे, अनिल कोल्हे, डॉक्टर राजेश ठाकरे, वनमालाताई चौरगडे, अविनाश खलटकर, किशोर रेवतकर, संजय टेकाडे, संजय मुमुले, मुख्याधिकारी स्वरूप खडगे प्रमुखतेने उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे पुढे म्हणाले की मागील निवडणूक प्रचार सभेत जे आश्वासन दिले होते त्या आश्वासनांचे हे वचन आहे. राज्यातील सर्व राज्य योजना शहराच्या सर्व नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. तर रामटेक विधानसभेचे आमदार डीएम रेड्डी म्हणाले की त्यांनी गेल्या 30 वर्षात नगर परिषदेला 40 कोटींपेक्षा जास्त रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून रामटेकचा सर्वांगीण विकास केला आहे. तसेच रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले की ते रामटेकला केंद्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत त्या क्षेत्राच्या विकासाकरता त्या प्रत्येक योजना आणून विकासाला गती देऊ. यावेळी रामटेकचे नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्य अधिकारी स्वरूप खडगे यांनी प्रास्ताविक केले होते. संचालन शिक्षक प्रकाश उके यांनी तर आभार प्रदर्शन नगरसेवक रामानंद अडामे यांनी केले. या कार्यक्रमामध्ये अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तके वाटप करण्यात आले. त्याआधी मंजूर सिमेंट रोडचे भूमिपूजन, जिल्हा वार्षिक योजना 2019-2020 नारायण टेकडी अंबाला येथे दुपारी 3 वाजता करण्यात आले. नंतर रामटेक येथील रामतलाई धार्मिक मैदान येथे पाणी पुरवठा योजनेचे भूमिपूजन झाले. बैठकीनंतर सायंकाळी 3 वाजता राखी तलाव येथे नौकाविहार सुरू करण्यात आले. नंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयात रामटेक शेतकरी पीक कर्ज वितरण, प्रधानमंत्री आवास योजना व विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला. सकाळी देवलापारच्या अप्पर तहसील कार्यालयाचे उद्घाटन, महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उद्घाटन व देवलापर येथे कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक अंतर्गत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उपबाजार सुरू करण्यात आला. महावाईसाठी राजू कापसे, रामटेक, नागपूर.